परिषद की स्थायी समिति का चुनाव 5 अप्रैल को नगर परिषद में हुआ था। चुनाव कांग्रेस जिला अध्यक्ष विधायक राहुल बोंद्रे के मार्गदर्शन में पार्टी निरीक्षक अशोक पदघन की उपस्थिति में हुआ था। शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांचं मिळून सरकार आहे, आघाडीचं सरकार आहे। त्याच दृष्टीने आम्ही त्यांच्याकडे जिल्हा अध्यक्ष श्री राहुल बोंद्रे यांच्याकडे विशेष समितीच्या एकूण नगर परिषदेतील 5 आहे त्याच्यापैकी आमच्या संख्याबळानुसार आम्हाला 2 विशेष समित्या त्यांनी द्यावे अशी विनंती त्यांना केली, नगराध्यक्ष यांनाही केली। आणि त्यांनी स्थानिक पातळीवर तुमचा विषय असल्यामुळे तो स्थानिक पातळीवरच होईल असं जिल्हा अध्यक्ष यांनी बोंद्रे साहेबांनी सांगितल्यामुळं आम्ही या ठिकाणी नगराध्यक्षांना संपर्क केला असता त्यांनी सुद्धा चर्चा करून सांगतो असं सांगितलं। परंतु शेवटच्या क्षणी चारही ज्या विशेष समित्या आहेत ते त्यांनी स्वतःच्या पक्षाकडे ठेवून घेतल्यामुळे या ठिकाणी यांनी आघाडी धर्म पाळला नाही। म्हणून आज रोजी आम्ही समस्त 8 शिवसेनेचे नगरसेवक या निवडणूक प्रक्रियेवर बहिष्कार टाकून यांच्याशी सहकार्याचे इथून पुढे कुठल्याही प्रकारचं सहकार्य आमच्याकडून त्यांनी घेऊ नये। कारण आघाडी सरकार असताना मुन्नारमध्ये आघाडी करण्यात त्यांना काही अडचण नव्हती, परंतु केवळ पक्षद्वेष या भावनेतून त्यांनी शिवसेनेला बाजूला सारण्याचं काम केलं, याचा आम्ही निषेध करतो। आणि निश्चितपणे येथून पुढे आम्ही आमच्या शिवबळावर जे काय करायचं असेल, विरोध असेल किंवा कामं असतील किंवा आणखीनही काही ज्या गोष्टी असतील त्या निश्चितपणे आम्ही आमच्या शिवबळावर या ठिकाणी आणण्याचा प्रयत्न करू। आणि त्यांनी आमच्याकडून आता सहकार्याची भावना ठेवली।